सोन्याचे बनावट शिक्के देऊन एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद. रायगड जिल्ह्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे तक्रारदार यांना आरोपित यांनी ओरिजिनल सोन्याचे शिक्के हे खोदकाम करताना सापडले आहेत. त्यांना पैशांची खूप गरज असून ती विकायची आहेत असा खोटा बहाणा करून तक्रारदार यांना हातचालाकी करून त्यांच्याकडून 65 लाख रुपयांच्या बदल्यात त्यांना पितळी धातूचे शिक्के देऊन त्यांची फसवणूक केली. याबाबत 2 अनोळखी पुरुष व 1 अनोळखी महिला यांच्या विरुद्ध मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 9/2021 भारतीय दंडविधान कलम 420-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याची तीव्रता पाहता रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना आदेशित केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एक बनावट सोन्याचे शिक्के देऊन पैसे उकळणारी टोळीच्या विरोधात मांडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता, कारण त्यामध्ये 65 लाख रुपये या चोरांनी गुन्हेगारांनी उकळलेले होते. म्हणून स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांच्या मार्फत या गुन्ह्याचा तपास चालू होता आणि हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक केलेला आहे. या आरोपींची मोडस किंवा पद्धत ही अशी होती, ते विविध लोकांना लोकांशी ओळख तयार करायचे, त्यांचे संपर्क करायचे, त्यांचा विश्वास संपादन करत होते. आम्ही मजूर आहोत, आमच्याकडे JCB चं काम करत असताना, घराचं काम करत असताना जमिनीमध्ये पुरलेले सोन्याचे शिक्के आम्हाला मिळालेले आहेत आणि स्वस्तामध्ये आम्ही तुम्हाला देऊ. या केसमध्ये त्यांनी 65 लाख रुपये फिर्यादीकडून कॅश स्वरूपात घेतलेले आहेत. फिर्यादीला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 50 किलो सोन्याचे शिक्के आमच्याकडे मिळालेले आहेत, ते आम्ही तुम्हाला स्वस्तात देऊ. फिर्यादीला वाटलं की 1.5 करोड रुपयाचे सोन्याचे शिक्के 65 लाख रुपयात स्वस्तात मिळत आहे, त्यामुळे फिर्यादी फसला. हे सांगतात की आम्ही मजूर आहोत आणि स्वस्तामध्ये सोन्याचे शिक्के तुम्हाला देऊ, अशा तऱ्हेने त्यांनी 55 किलोचे बनावट सोन्याचे शिक्के हे त्यांना दिलेले आहेत. हे मांडवा जेटीला जे रोरो सर्व्हिस आहे त्यामध्ये बसून ते आले होते आणि विविध कस्टमरला किंवा गिराईक जे शोधतात आणि त्यांना एकूण बऱ्याच लोकांना शोधतात, त्यांना आमिष दाखवतात. हे 10 लोकांना विचारलं तर 1 त्यामध्ये फसला जातो. त्यामुळे अशा तऱ्हेने आम्ही 4 लोकांना अटक केलेलं आहे, त्यामध्ये 1 महिला पण आहे. हे आरोपी वडोदरा गुजरात येथील राहणारे आहेत. आम्ही त्यांना वडोदरा, सुरत, राजस्थान, ठाणे या ठिकाणाहून अटक केलेलं आहे. त्यांच्याकडून एकूण 65 लाख रुपये कॅश आणि गुन्हा करायला जे वाहन वापरलं होतं ते वाहन असे एकूण 68 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.